संपूर्ण जगभरात आपलं साम्राज्य मिरवणारी फुलपाखरांची सर्वात मोठी फॅमिली म्हणजेच निफ्फालिडी फॅमिली। या फॅमिलीमधील फुलपाखरांचे पुढील पाय खूपच लहान असतात आणि त्यांच्या पुढच्या पायांच्या जोडीवर ब्रशसारखा असा दाट केसांचा झुपका असतो, म्हणूनच त्यांना ब्रश फुटेड बटरफ्लाय असं म्हणतात। या फॅमिलीमध्ये विविध प्रकारची आणि बराचसा वेगळेपणा असणारी जगभरात जवळजवळ 4 ते 6 हजार प्रकारची उपकुळे किंवा सब फॅमिलीज आहेत। यामध्ये ही फुलपाखरे वेगवेगळ्या आकारामध्ये आणि विविध रंगांमध्ये आढळतात। काही फुलपाखरे अत्यंत सुंदर असतात, काही फुलपाखरांच्या पंखांच्या आतील बाजू खूप सुंदर असते परंतु बाहेरच्या बाजूचे रंग इतके आकर्षक नसतात। या कुळातील बरीचशी फुलपाखरं वेगानेही उडतात। यांना सनबाथ म्हणजेच सूर्यस्नान आवडतं। या फुलपाखरांना फुलांबरोबरच शक्यतो अतिपिकलेली फळं, मलमूत्र किंवा झाडांचा रस हे जास्त आवडतं। चला तर मग आज ओळख करून घेऊया कुंचल पादकुळातील काही सदस्यांची। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने। मराठीमध्ये कुंचल पादकुळ। नोव्हेंबर 2019 महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे ठरवण्यात आली आणि तसं पुस्तक देखील काढण्यात आलं। फुलपाखरांची मराठमोळी नावं ठरवताना त्याचा रंग, रूप, आकार, त्याची उडण्याची तऱ्हा, वेग, अधिवास, वर्तणूक, खाण्याच्या सवयी, खाद्य वनस्पती किंवा काही खास गुणवैशिष्ट्ये या सर्वांचा विचार केला गेला आणि त्यानुसार त्या त्या फुलपाखरांना वेगवेगळी नावं देण्यात आली। तर ब्रश फुटेड म्हणजेच कुंचल पाद कुळातील काही फुलपाखरांची आज आपण माहिती घेऊया। खाद्य वनस्पतींवरून दिलेल्या नावांमध्ये दुधी वनस्पतीपैकी रुईवर अंडी घालणाऱ्या टायगर प्रजातीच्या फुलपाखरांना रुईकर असे नाव देण्यात आले। याच रुईकर कुळातील म्हणजेच मिल्कवीड सब फॅमिलीमधील पहिलं आहे प्लेन टायगर, मराठीमध्ये रुईकर। साधारणपणे मध्यम आकाराची म्हणजे 70 ते 80 मिलीमीटर असा पंखांचा विस्तार असलेली ही प्लेन टायगर दिसायला मस्त सुंदर केशरी रंगांची, त्यांच्या पुढील पंखांची टोके काळी असून त्यावर एक पांढरा पट्टा असतो, तसेच मागील पंखांवर काळे काळे टिपके असतात। या फुलपाखरांमधील नर फुलपाखराच्या मागील पंखांवर एक सुगंध निर्माण करणारी छोटी थैली किंवा पिशवी असते जी मादी फुलपाखरूच्या पंखावर नसते। ही फुलपाखरे हळुवारपणे उडतात, भारतात सर्वत्र आढळतात, शक्यतो उघड्या माळरानावर, कोरड्या ठिकाणी ही जास्त प्रमाणात आढळतात। यांची आवडती खाद्य वनस्पती रुई, आक किंवा मंदार। आता पाहूया स्ट्राइप्ड टायगरला म्हणजेच पट्टेरी रुईकरला। पंखांचा विस्तार साधारणपणे 75 ते 95 मिलीमीटर इतका असलेला हे दिसताना आपल्याला प्लेन टायगरसारखं वाटत असलं तरी याच्या पंखावरच्या शिरा किंवा पट्टे आपल्याला स्पष्ट जाड आणि काळ्या रंगाच्या दिसतात। हे फुलपाखरू झाडाझुडपांच्या जंगलात, वस्तीला लागून असलेली पडझड जमीन, कोरड्या ओलसर पानझडीच्या जंगलामध्ये आढळतं। साधारणपणे हे देखील संपूर्ण भारतामध्ये आढळत असतं। हे कधीही वेगाने किंवा उंच उडत नाही, हळुवारपणेच उडतं। ह्याची आवडती खाद्य वनस्पती खरपुडी। चला आता भेटूया ब्लू टायगर म्हणजेच नील रुईकरला। नील रुईकर हे खूप सुंदर फुलपाखरू आहे। त्याचा आकार साधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर इतका असतो। डोके, अँटेना आणि वक्षस्थळाचा रंग तपकिरी काळा असतो तर डोक्यावर आणि मानेवर पांढरे टिपके असतात। पंखांवर सुंदर निळ्या रंगाचे अनेक टिपके आणि पट्टे असतात। याच्यामध्ये देखील नर हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो
आणि नरामध्ये मागच्या पंखाच्या खालील बाजूस एक छोटी थैली किंवा पिशवी असते ज्यामध्ये सुगंध निर्माण करणाऱ्या पेशी असतात. हे उडताना मंद गतीने उडते. साधारणपणे फुलांच्या भागामध्ये जास्त आढळतं. तसेच संपूर्ण भारतात देखील हे आढळतंच. ह्याची आवडती खाद्य वनस्पती ही दूधवेल, पिवळी चित्रक, रुई इत्यादी. संपूर्ण जगभरात विस्तारलेली ही कुंचलपाद फॅमिली, हिची माहिती घेण्यासाठी एक व्हिडिओ कसा पुरणार. तेव्हा असेच काही सदस्यांना पुन्हा एकदा भेटत राहू नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो बाय फ्रेंड्स, टेक केअर.